कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी आज तिसऱ्या दिवशी अनेक दिग्गजांनी उमेदवारी अर्ज दाखल केले त्यामध्ये माजी आमदार महादेवराव महाडिक आमदार राजेश पाटील माजी आमदार अमल महाडिक माजी खासदार राजू शेट्टी गणपतराव पाटील माजी खासदार निवेदिता माने यांच्यासह दिग्गजांचा समावेश आहे निवडणूक कार्यालयात कोरोना नियमांचं पालन करण्यात आलं मात्र बँक आवाराच्या बाहेर अनेक उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन केलं आपल्या जागा बिनविरोध करून इतरांना झुंजवट ठेवण्याचा नेत्यांचा मनसुबा असल्याचा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी यावेळी केला कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या तिसऱ्या दिवशी अनेक दिग्गज उमेदवारांनी अर्ज सादर केले माजी आमदार अमल महाडिक यांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करत मोजक्याच ठरावधारकांच्या उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी अरुण काकडे यांच्याकडं उमेदवारी अर्ज सादर केला तर माजी आमदार महादेवराव महाडिक यांचा उमेदवारी अर्ज सूचकामार्फत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला शिरोळ तालुक्यातील सर्वपक्षीय आघाडीच्या वतीनं जोरदार शक्ती प्रदर्शन करत गणपतराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला त्याशिवाय माजी खासदार राजू शेट्टी यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केलाय जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने यांचा अनुसूचित जाती जमाती गटातून तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून संदीप कारंडे यांचा भटक्या विमुक्त जाती जमाती गटातून उमेदवारी अर्ज भरण्यात आला त्यानंतर बोलताना माजी खासदार राजू शेट्टी यांनी बँकेतील सत्ताधारी नेत्यांना टोला लगावला आपापल्या जागा बिनविरोध करून इतरांना झुंजवट ठेवण्याचा नेत्यांचा मनसुबा असल्याचा आरोप त्यांनी केला बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याबद्दल आपल्याशी अजून कुणीही संपर्क साधलेला नाही शिरोळ तालुक्यातील सेवा सोसायटी गटातील जागा गणपतराव पाटील यांच्यासाठी सोडली पाहिजे अशी आग्रही मागणी त्यांनी केली शिरोळ तालुक्यातून तुमचं तुम्ही बघा आणि वर तेवढं आम्हाला मदत करा असं जर कोण म्हणत असेल तर जो निर्णय शिरोळ तालुक्यात होईल तो जिल्ह्याला होईल अशी आमची ठाम भूमिका आहे शिरोळ तालुक्यातील सर्वपक्षीय आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील यांनीही प्रतिक्रिया देताना तालुक्यातील जमीन क्षारपण मुक्त करण्यासाठी आपण निवडणूक लढवत असल्याचं म्हटलंय आमच्या तालुक्यात जी क्षारपट जमीन पडलेली आहे ती क्षारपट जमीन सुधारण्याच्या दृष्टीनं ईडीशी बँकेच्या माध्यमातून नाबार्डकडे ना जाऊन नाबार्डकडनं काही सवलती मिळवून घेण्यात येतात कमी व्याजामध्ये पैसे मिळवून घेता येतात लांब मत्तीनं पैसे मिळवून घेता येतात आणि आज आम्ही सात हजार एकरवरती क्षारपट जमीन मुक्त केलेली आहे आणि बाकीचे ज्या जमिनी राहिलेल्या आहेत ते मुक्त करायचं असेल तर किडीशीच्या माध्यमातून नाबार्डकडून जामाडकडनं इकडे पैसे मिळवून तेच दुरुस्त करता येणार आहेत आणि आमदार राजेश पाटील यांनी चंदगड तालुका सेवा संस्था गटातून उमेदवारी अर्ज भरला मल्हार सेनेचे अध्यक्ष बबनराव रानगे यांनी भटक्या विमुक्त जाती जमाती प्रवर्गातून अर्ज सादर केलाय शाहूवाडी सेवा संस्था गटातून रणवीर गायकवाड आणि मानसिंगराव गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज सादर केलाय जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील बाबासाहेब पाटील असुरलेकर हंबीराव पाटील दीपक भरमू पाटील विजयसिंह मोरे वसंत नंदवाडे पीजी धुंद्रे सदाशिवराव चरापले महिला गटातून माजी खासदार निवेदिता माने माधुरी जांभळे लतिका शिंदे ज्योती पाटील भारती पाटील यांनीही उमेदवारी अर्ज भरले आहेत